झाला 95.3%. म्हणजे असं काही खूप अभ्यास असं केला असं काही नाही आहे. 90.83 विषय आवडीचे होते त्याच्यामुळे चांगलं झालं. लाईक मला याच कॉलेजमधून BA इन फ्रेंच करायचं. बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि सध्या मी रुईया महाविद्यालयामध्ये आहे. रुईया महाविद्यालयातले सगळे टॉपर्स ज्यांना 90%पेक्षा अधिक गुण प्राप्त झालेले आहेत, जेवढा अभ्यास केला त्याच्यापेक्षा कमी मिळालेत, जास्त मिळालेत? खूपच जास्त मिळाले. किती मिळाले, काय टक्के मिळाले? मला 95.3%. अच्छा, आर्ट्समध्ये? हो. कशा प्रकारे अभ्यास केला, किती तास अभ्यास केला? असं किती तास सांगता नाही येणार. मी खूप लास्ट मिनिट अभ्यास केला एवढं खरं आहे. खरं सांगते, लॉटरी लागली का? अगदी प्रिलिमच्या नंतर सुरू केला, पण वर्षभर चालू होतं. मी कॉलेजमध्ये लेक्चर्स अटेंड करत होते त्याच्यामुळे, आणि विषय आवडीचे होते त्याच्यामुळे चांगलं झालं. काय नाव तुझं? रायका. तुझं नाव काय? वरदा. तुला किती पर्सेंट मिळाला? 95.5. काय बात, तिच्यासारखं तुझं आहे की तुला तू अभ्यास केला? त्याचाच आहे. म्हणजे असं काही खूप अभ्यास असं केला असं काही नाही आहे. आणि बोर्डाने खूप जास्त मार्क दिले का? नाही नाही, बट येस, अभ्यास म्हणजे केला होता, वर्षभर थोडा थोडा केला होता सगळा एकत्र करण्याऐवजी. पुढे टक्के मिळतील असं वाटत नव्हतं? नाही, असं नव्हतं. अवघड काही त्याच्यात विषय असा? नाही, अवघड सगळं असं आवडीचे विषय होते आणि काही विषय तर मी निवडलेले होते त्याच्यामुळे. पुढे काय करायचं तुला? पुढे मी संस्कृत मध्ये करिअर करायचं. मला पॉलिटिकल सायन्स करायचं आहे. आणखी तुम्हाला पण 90%च्या वरती? हो, 92%. क्या बात आहे, तुझं पण असंच एवढे पडणार मिळणार होते? नाही, ऍक्च्युली 80+ मिळतील वगैरे असं वाटत होतं, त्यामुळे 92 म्हणजे सगळ्यांना जास्त मार्क दिले. तुला किती मिळाले? तुला किती मार्क्स मिळाले? 90.83. क्या बात आहे, तू किती अभ्यास केला, कसा अभ्यास करायची? लाईक असं काही स्ट्रिक्टली नव्हतं, बस रोज अभ्यास करायचे. बरं, त्यात अवघड विषय एखादा? इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स. कसे मार्क मिळाले? लाईक टीचर्सनी वगैरे गाईड केलं, मग थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स टाकून मार्क मिळाले. बरं, आता पुढे नेमकं काय करायचंय तुला? लाईक मला याच कॉलेजमधून BA इन फ्रेंच करायचंय. हा, त्यामुळे प्रत्येकाची स्वप्न वेगवेगळी आहेत आणि जसं त्यांनी सांगितलं की अभ्यास आम्ही करायचो, मात्र एवढे मार्क्स मिळतील असं वाटलं नव्हतं. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातोय की अपेक्षेपेक्षा कदाचित त्यांना जास्त मार्क्स मिळालेत. आणि खरं तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अभिनंदन तुमचं. कॅमेरामन सचिन शिंदेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.